नमस्कार मित्रांनो, मी अनिरुद्ध भोयर अजय बायोटेक इंडिया लिमिटेड पुणे या कंपनीकडून आलेलो आहे। आपण मोहाडी तालुक्यातील पिंपळगाव या गावात भंडारा जिल्हा भंडारा इथं विष्णुजी आतिलकर यांच्या शेतावर आलेलो आहोत। त्यांच्याकडे काढल्याचे शेत पीक लावलेलं आहे। यांनी आपल्या कंपनीचे अजय व्यायाम आणि बरेच काही प्रोडक्ट वापरलेले आहे। त्यांची प्रतिक्रिया काय आहे त्याच्याबद्दल ते त्यांच्याकडून आपण जाणून घेतो। साहेब आपलं नाव सांगा। बघा, विष्णू रामभाऊ आतिलकर, मुक्काम पिंपळगाव, पोस्ट नेरी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा। मोबाईल नंबर सांगा। 97-65-62-76। आपण इथं अजय व्यायाम किती दिवस झाले टाकलाय? एक हप्ता झाला टाकलाय। आता त्याचे रिझल्ट कसे काय वाटते आपल्याला? रिझल्ट चांगले मिळाले। बदल काय काय वाटतं तुम्हाला त्याच्या? म्हणजे सुरुवातीला जे होते पोझिशन त्याच्यामध्ये आता बदल आलेला आहे। त्याच्यात इतर काही रासायनिक खते वगैरे वापरलाय का? काहीच नाही वापरलाय। म्हणजे रासायनिक पण नाही दिलेलं आहे। रासायनिक मध्ये कुठलंच काही खत वगैरे दिलेलं नाही? काहीच नाही दिलेलं आहे। आणि जवळपास 20-25 दिवसाचं झाड आहे। झाडाची क्वालिटी बघून असं वाटतं फुटव्यांची संख्या खूप वाढलेली आहे, ग्रीनरी आहे। त्याच्यामध्ये बरंच काही बदल घडलेला आहे आणि त्याला त्यांना त्याचे फायदे खूप झालेले आहे। आणि स्प्रे कधी घेतलाय तुम्ही याच्यावर? एक हप्ता झाला स्प्रे घेतलाय। त्याच्या आधी कुठले स्प्रे घेतले का? नाही, कुठलेच नाही घेतले। स्प्रे मध्ये काय काय घेतलं? ॲग्रोनिम मिनरल प्लस, ॲग्रोनिम निकलर प्लस आणि बायोसन। बायोसन तरी किती दिवस झाले स्प्रे घेतलं? एकच हप्ता झाला घेतलं। त्याच्यामुळे काय फायदे काय झाले तुम्हाला? म्हणजे फायदे दिसूनच दिसतात नाही फायदे। झाड आलेलं आहे, म्हणजे रासायनिक घेऊनही जो आपल्याला रोग येतो रोगही नाही आलेला आहे। बरोबर। त्याच्यात मच्छर वगैरे होते का आधी? बिलकुल मच्छर होते, त्याच्यामुळे ते सगळं क्लिअर झालंय ना? सगळं क्लिअर झालंय, फ्रेश झाड आहे ना। तुम्ही याची प्रतिक्रिया म्हणजे पुढच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? बाकीच्या शेतकऱ्यांना, पुढच्या शेतकऱ्यांना सांगायचं का मी जे स्प्रे वगैरे केलाय तोच तुम्ही वा करा म्हणून। ॲग्रोनिम आहे, मिनरल प्लस आहे, मिनरल प्लस आहे, बायोसन आहे आणि ड्रिंकिंग केली आहे अजय व्यायामची। हे सर्व शेतकऱ्यांनी हो म्हणजे कमी पैशामध्ये चांगला फायदा। चला तर मित्रांनो नमस्कार।